गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। तर आता आपण सेकंड चॅप्टर बनवणार आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 22310 या सब्जेक्टचा। सेकंड चॅप्टर आहे आपला ए सी सर्किट्स। यामध्ये आपण ए सी सर्किट कशासाठी यूज करतो, कुठं यूज करतो हे बघणार आहे। चॅप्टर 12 मार्काला आहे, महत्त्वाचा चॅप्टर आहे। ह्यामध्ये आपण फेजर डायग्राम, ए सी कंपोनंटचे जे काही वेगवेगळे पॅरामीटर असतात, आर एम एस व्हॅल्यू म्हणजे काय, एम्पलीट्यूड म्हणजे काय असतं, सायकल म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी काय असते, त्याच्या परत रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर सिरीजमध्ये कसे कनेक्ट करतो, त्यांची फेजर डायग्राम कशी असते, त्यांचे इक्वेशन काय, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। चॅप्टर महत्त्वाचा आहे, 12 मार्काचा आहे। त्यानंतर तर ए सी अँड डी सी क्वांटिटी ह्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघणार आहे। आता ए सी अँड डी सी क्वांटिटी म्हणजे काय, तर याच्या आधी ज्यावेळी आपण घरगुती असेल, घरामध्ये जे काय अप्लायन्सेस आपण यूज करतो किंवा इंडस्ट्रीमध्ये जे काय आपण अप्लायन्सेस यूज करतो आहे, मशिनरी जे काय यूज करतो, त्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला ए सी करंट हा किंवा ए सी व्होल्टेज या आपल्याला क्वांटिटी गरजेचे असतात ते ड्राईव्ह करण्यासाठी किंवा ते यूजफुल करण्यासाठी। मग त्याच्यामध्ये 3 फेज ए सी सप्लाय असू देईल, सिंगल फेज ए सी सप्लाय असू देईल, हा आपला गरज असतो। ज्यावेळी आपण घरी जे काय आपलं डोमेस्टिक ॲप्लिकेशन असतात, सपोज टी व्ही असेल, पुन्हा आपला फ्रीज असेल, असे जे काय इक्विपमेंट आहे ते वापरण्यासाठी आपल्याला ए सी व्होल्टेज आणि करंट लागतो। आता ते ए सी व्होल्टेज आणि करंट जे आपण यूज करतो त्यासाठी जे काय सर्किट यूज करतो त्याला आपण म्हणतो ए सी सर्किट। त्यामध्ये आपण आता पहिल्या दोन क्वांटिटी बघणार आहे, ए सी अँड डी सी क्वांटिटी। तर पहिलं आहे डी सी क्वांटिटी। डी सी क्वांटिटी म्हणजे काय असतं, डी सी म्हणजे काय, तर डायरेक्ट करंट। डी सी म्हणजे काय असतं, डायरेक्ट करंट। आता ह्यामध्ये काय असतं, तर जे काय मॅग्नेट्यूड असते, सपोज ही जी रेष आहे ही आपली टाईम आहे आणि हे काय आहे मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड आहे बरोबर, करंट मॅग्नेट्यूड, करंट मॅग्नेट्यूड आहे ओके। तर जर आपण डी सी करंटमध्ये बघितलं तर जी काय मॅग्नेट्यूड आहे ही सेम असते, एक सेम मॅग्नेट्यूड येतं आपण डी सी करंटमध्ये असते बरोबर, म्हणजे जे मॅग्नेट्यूड काय असते चेंज होत नाही आहे, तर एक कंटिन्युअसली सेम व्हॅल्यूला ह्याची मॅग्नेट्यूड असते डी सी करंटची विथ रिस्पेक्ट टू टाईम। मग आता ह्याची डेफिनेशन कसं असणार, तर इट इज करंट हॅविंग कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन। इट इज अ करंट हॅविंग कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द डी सी करंट। हे झालं डी सी करंट। आता ह्याच्या सायमल्टेनियस जर आपण बघितलं तर इथं सुद्धा काय आहे आपलं टाईम आहे आणि हे काय आहे मॅग्नेट्यूड आहे विथ ए सी मॅग्नेट्यूड बरोबर। तर यामध्ये काय होतं, हा जो टाईम, जसा जसा टाईम चेंज होत जाईल तसं तसं काय होतं, जो का आपला सिग्नल आहे किंवा जो का आपला करंट आहे तो करंटसुद्धा काय होतो चेंज होतो। सपोज हा T1 टाईम आहे, सपोज हा इथं T0 टाईम आहे। तर बघा, ज्यावेळी इनिशियली 0 कंडिशनला हा करंट इन्क्रीज होतो त्यावेळी काय होतं, त्याची मॅग्नेट्यूड काय होते इन्क्रीज होत जाते। ॲट T0 ह्या कंडिशनला ह्याची मॅग्नेट्यूड काय होते एक वेगळी असते, म्हणजे डिफरंट असते। सपोज मी इथं सांगितलं की ह्याची मॅग्नेट्यूड आहे 2 एम्पियर एवढा आपल्या इथं करंट मिळाला। सपोज हा करंट वाढत वाढत गेला आणि इथं T1 हा पॉईंटला आला, T1 पॉईंटला सपोज माझा 5 एम्पियर एवढा करंट आहे, तर ही झाली जी T1 टाईमला जी काय आपला करंट आहे त्याची मॅग्नेट्यूड। समजलं, म्हणजे काय, जसं जसं टाईम चेंज होत जाईल तसं तसं जो काही करंट आहे त्या करंटची मॅग्नेट्यूड जी काय आहे किंवा चेंज होत असेल तर आपण त्याला म्हणतो अल्टरनेटिंग करंट। अल्टरनेटिंग करंट जो आहे तो मॅग्नेट्यूड चेंज होत असते। आता जो का आपण अल्टरनेटिंग करंट आणि डी सी करंट बघितलेला आहे, आता ह्याचे
अल्टरनेटिंग करंट आपण मोस्टली यूज करतो. आता अल्टरनेटिंग करंटचं जे काय ॲडव्हांटेज आहे ते काय, तर जे काय जनरेशनला आपण करतो अल्टरनेटिंग करंट ते इझी असतं जर आपण कम्पेअर केलं डीसी करंटच्या, आणि ते स्वस्त असतं, चीप असतं, चीपर म्हणजे जास्त खर्च पण येत नाही त्याला जनरेशनसाठी. आणि आपण एसी करंट जो आहे तो आपण इझिली कन्वर्ट करू शकतो डीसी करंटला. हे जे थोडे ॲडव्हांटेजेस आहेत, भरपूर ॲडव्हांटेजेस आपण इथे फक्त 2 ते 3 फक्त डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर हे झालं एसी अँड डीसी क्वांटिटीज, महत्त्वाचं आहे. जर हे समजलं तर पुढचं आपल्याला समजत जातं. त्यातला आपण हा जो चॅप्टर आहे ह्यामध्ये बघणार फक्त एसी सर्किट. आता एसी सर्किट जर बघत असेल तर आपल्याला जो एसी करंट असेल किंवा एसी पॅरामीटर असतील त्या पॅरामीटरचे आप एसी जे काही करंट असतील किंवा एसी क्वांटिटी असतील त्याचा आपल्याला वेगवेगळे जे काही टर्म्स यूज केले जातात ते आपल्याला बघावे लागतील. तर सगळ्यात पहिलं आहे वेवफॉर्म. वेवफॉर्म म्हणजे काय? तर एक सिंपल ग्राफ असतो. आता जे आपण बघितलं, पहिलं आपण बघू वेवफॉर्म. वेवफॉर्म म्हणजे काय? एक सिंपल ग्राफ असतो, बरोबर. ह्याच्याआधी आपण ग्राफ बघितले आहेत, एक एक्स ऍक्सिस असतं, एक वाय ऍक्सिस असतं, बरोबर, अशा प्रकारे असतं. तर इथं काय असतं, विथ रिस्पेक्ट टू टाईम, विथ रिस्पेक्ट टू टाईम जो काय मॅग्नेट्यूडचा ग्राफ असतो. मॅग्नेट्यूड मी आता व्ही ने दाखवतो. व्ही म्हणजे व्होल्टेज. सपोज आपण व्होल्टेजची वेवफॉर्म जर इथं घेतली तर आपण त्याला वेवफॉर्म म्हणतो, वेवफॉर्म म्हणतो. आता वेवफॉर्म कशी असते? जी काय साईन वेव असते यामध्ये ह्या प्रकारचे, आता इथं मी फ्री हँडनं करतो त्यामुळे व्यवस्थित वेवफॉर्म येत नाही आहे मागच्या बघितलं तशी. तर इथं काय असतं, तर वेवफॉर्म असते. वेवफॉर्म म्हणजे काय? तर मॅग्नेट्यूड वर्सेस टाईम हा जो ग्राफ आपण तयार करतो अल्टरनेटिव क्वांटिटीचा त्याला आपण म्हणतो वेवफॉर्म. आता या वेवफॉर्ममध्ये 2 पार्ट पडतात, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड एक निगेटिव्ह हाफ सायकल. 0 to π हा जो आहे, म्हणजे इथं असतं पाय, हा आहे 2π एवढी हाफ सायकल. म्हणजे काय? 0 to π आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळते. तर ह्या 0 लेवलच्या खाली जी आपल्याला हाफ सायकल मिळते म्हणजे पाय टू 2π ही असते निगेटिव्ह हाफ सायकल. जर आपण इथं बघितलं वेवफॉर्म, तर इथून हा जो टाईम पिरियड आहे ही जी आहे वेवफॉर्म, म्हणजे पहिल्यांदा काय येणार, पॉझिटिव्ह वेवफॉर्म येणार, परत निगेटिव्ह येणार, परत पॉझिटिव्ह येणार, परत निगेटिव्ह, हे जे आहे ही वेवफॉर्म आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे मॅग्नेट्यूड वर्सेस टाईम ही जी आहे त्याला म्हणतो आपण वेवफॉर्म. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय? ह्याआधी मी दाखवलं 2 पॉईंट तुम्हाला, की इथे T0 आहे, बरोबर, आणि T1 आहे. ह्या T1ला पर्टिक जसं जसं टाईम आपला इन्क्रीज होत जाईल तसंच काय होतं पॉझिटिव्ह हाफ सायकलला, ओके, हे T आहे आणि हे व्होल्टेज आहे. आता काय होतं, जसं जसं आपला हा टाईम इन्क्रीज होत जातो इकडे तसं काय होतं वेवफॉर्मची जी काय मॅग्नेट्यूड ती सुद्धा काय होते इन्क्रीज होते पॉझिटिव्ह हाफ सायकलला. म्हणजे प्रत्येक जो का टाईम आहे, सपोज आहे इथं T0 आहे, T0ला इथे आपल्याला एक वेगळी व्हॅल्यू मिळेल, आणखीन इन्क्रीज होतो तिथं आपल्याला एक T1ला एक व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली आपल्याला इथं T2ला एक व्हॅल्यू मिळेल. म्हणजे प्रत्येक टाईमला, एक पर्टिक्युलर टाईमला आपल्याला एक डिफरंट जी काय व्हॅल्यू मिळते त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. हे समजलं? सिंपल आहे, समजायला काय अवघड नाही. पण हे ज्या टर्म्स आहेत हे आपल्याला पुन्हा बघायचे आहेत. आता एकदा बघितलं आपण पुन्हा बघणार नाही कारण सिम्पल टर्म्स आहेत. त्यानंतर थर्ड आहे सायकल. थर्ड आहे सायकल. आता सायकल म्हणजे काय? ज्यावेळी
जर आपण इथं बघितलं ह्या डायग्राममध्ये एक पॉझिटिव्ह हाफ सायकल इथं आपल्याला मिळाली बरोबर, त्यानंतर पॉझिटिव्ह नंतर आपल्याला निगेटिव्ह हाफ सायकल मिळाली, त्यानंतर काय मिळालं आपल्याला पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळाली, त्यानंतर पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल मिळाली. म्हणजे कंटिन्युअसली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ही जी सायकल आहे ही जी वेव आहे ही पुन्हा आपल्याला एक फिक्स्ड इंटरवलनंतर पुन्हा ती अपिअर होते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे हा जो टाईम पिरियड आहे, सपोज हा आपला इथं पाय असेल इथं टू पाय असेल, ह्या पाय पिरियडनंतर आपल्याला निगेटिव्ह सायकल मिळते आणि नंतर टू पाय नंतर पुन्हा आपल्याला पॉझिटिव्ह सायकल मिळते आणि पुन्हा निगेटिव्ह मिळते. म्हणजे झिरो टू टू पाय यामध्ये जी काही आपल्याला सायकल मिळते ती पुन्हा रिपीट होते पॉझिटिव्ह सायकल. त्यामुळं आपण ह्याला म्हणतो जे काय टाईम पिरियड आहे टू पाय, ह्या पिरियडमध्ये जी काय रिपिटेशन ऑफ द सायकल होते पुन्हा त्याला आपण म्हणतो सायकल. सिंपल आहे. टू पायनंतर पुन्हा तीच जर प्रवृत्ती होत असेल तर आपण त्याला म्हणतो सायकल. आता हे डेफिनेशन काय आहे, इच रिपिटेशन ऑफ वन पॉझिटिव्ह अँड वन निगेटिव्ह पोर्शन ऑफ अ वेवफॉर्म इज कॉल्ड अ सायकल. म्हणजे प्रत्येक एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल यांचं जे काय रिपिटेशन होतं त्याला आपण म्हणतो त्या वेवफॉर्मला वेवफॉर्ममध्ये त्याला म्हणतो आपण सायकल. हे झालं सायकलबद्दल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला पिरियड. पिरियड काय असतं तर आता आपण बघितले की एक सायकल कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला आपण म्हणतो पिरियड. आता आपण बघितले की जी काय आपली ही जी आपली सायकल आहे ही साईन वेव आहे ही पुन्हा रिपीट होते आफ्टर टू पाय. टू पाय ह्या पिरियडनंतर टू पायनंतर काय होते पुन्हा ती रिपीट होते. त्यामुळे ह्या साईन वेवचा जो काय टाईम पिरियड आहे तो आहे टू पाय. ही डेफिनेशन काय असणार, द टाईम टेकन बाय अल्टरनेटिंग क्वांटिटीज टू कम्प्लीट वन सायकल इज कॉल्ड वेवफॉर्म इज कॉल्ड पिरियड ऑफ अ वेवफॉर्म. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड काय तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅक्झिमम जी काय मॅग्निट्यूड असते, पॉझिटिव्ह हाफ सायकलला जी काय मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असते ते म्हणजे असतं आपलं ॲम्प्लिट्यूड. ते काय असतं ॲम्प्लिट्यूड, द मॅक्झिमम व्हॅल्यू अटेन बाय द अल्टरनेटिंग क्वांटिटीज इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. आता मी काय म्हटलं पॉझिटिव्ह हाफ सायकलला म्हटलं. सिमिलरली जेवढं पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला मॅग्निट्यूड मिळत असते मॅक्झिमम तेवढीच निगेटिव्हला सुद्धा आपल्याला मॅग्निट्यूड मिळत असते. आपण जी काही मॅग्निट्यूड आहे आता इथं मी व्ही एमनं मॅक्झिमम मॅग्निट्यूड दाखवतो. पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे त्यामुळे हे पॉझिटिव्ह व्ही एम आणि निगेटिव्ह हाफ सायकल आहे त्यामुळं मायनस व्ही एमनं आपण ते डिनोट करतो म्हणजे दर्शवतो आपण. समजलं, हे झालं आपलं मॅग्निट्यूड, सॉरी हे झालं आपलं ॲम्प्लिट्यूड. त्यानंतर ह्यात आणखी नेक्स्ट पॉईंट आहे फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट पॉईंट आहे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, द नंबर ऑफ सायकल्स कम्प्लीट बाय अ अल्टरनेटिंग क्वांटिटीज पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे पर सेकंडला जेवढ्या आपल्या सायकल कम्प्लीट होतात त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी आणि ती आपण डिनोट करतो वन बाय टीनं. एफ इज इक्वल टू वन बाय टी, दिस इज द फ्रिक्वेन्सी. त्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल अँगल. इलेक्ट्रिकल अँगल काय असतो तर ज्यावेळी आपण एखादी अल्टरनेटिंग सायकल किंवा वेव्हफॉर्म आपण जनरेट करतो किंवा प्रोड्यूस करतो त्यावेळी जो काय त्याचा रिव्हॉल्युशनचा जो काय अँगल असतो तो असतो 360 डिग्री एवढा त्याचा अँगल असतो. 360 डिग्री एवढा अँगल असतो तो म्हणजे आपला असतो इलेक्ट्रिकल अँगल आणि तो आपण डिनोट करतो
थिटाने डिनोट करतो, थिटा याला म्हणतात थिटा. त्याची डेफिनेशन काय असणार, अँड अँगल मेजर्ड इन अँड अँगल मेजर्ड इन इलेक्ट्रिकल डिग्री और रेडियन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल अँगल. हे झालं अँगल. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजे काय असतं, सपोज मी आता काय सांगितलं तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय सांगितलं, पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड असते आपली व्ही एम आणि निगेटिव्ह असते आपली मायनस व्ही एम, बरोबर. तर पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड प्लस निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला जी काय आपल्याला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिळणार आहे ती, प्लस निगेटिव्ह हाफ सायकलला जी आपल्याला ॲम्प्लिट्यूड मिळणार ती, या दोघांची जे काय बेरीज असते ती म्हणजे आपली असते पीक टू पीक व्होल्टेज. मग ते किती असतं, पीक टू पीक व्होल्टेज व्ही पी पी इज इक्वल टू ट्वाईस ऑफ व्ही एम. समजलं, हे झालं पीक टू पीक व्होल्टेज. त्यानंतर नेक्स्ट आहे इफेक्टिव ऑर आर एम एस व्हॅल्यू. पीक टू पीक झालं, इफेक्टिव ऑर आर एम एस व्हॅल्यू. आता इफेक्टिव ऑर आर एम एस व्हॅल्यू म्हणजे काय, तर ज्यावेळी आपला आपल्याला माहिती आहे की ए सी आणि डी सी आपण करंट बघितला, बरोबर, ए सी करंट आणि डी सी करंट काय असतो, ज्यावेळी सर्किटमधून ए सी करंट फ्लो होत असतो किंवा डी सी करंट फ्लो होत असतो, त्या ह्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर असतं की हीट प्रोड्यूस करतात हे दोन्ही सुद्धा. ए सी आणि डी सी काय करतात, हीट प्रोड्यूस करतात ज्यावेळी ते फ्लो होतात. ते कुठे हीट प्रोड्यूस करतात, ज्यावेळी ते रेजिस्टरमधून फ्लो होत असतात ए सी करंट आणि डी सी करंट, त्यावेळी ते रेजिस्टरमध्ये हीट प्रोड्यूस करतात. आता हे जे ह्यामध्ये काय होतं, आर एम एस व्हॅल्यू म्हणजे काय, तर ज्यावेळी तो करंट ए सी करंट फ्लो होत असतो आपल्या सर्किटमधून, त्यावेळी रजिस्टरमधून तो काय करतो, हीट सम अमाऊंटमध्ये काय थोड्या प्रमाणात हीट काय करतो, तो रिलीज करतो किंवा प्रोड्यूस करतो. आणि तो जो पॉईंट असतो तो इक्वल टू डी सी पॉईंट असतो. डी सी करंटचा जो काय हीट प्रोड्यूस करण्याचा पॉईंट आणि ए सी ए सी करंट जो काय आपला हीट प्रोड्यूस करणार आहे, हे दोन्ही सेम असतात. त्यावेळी तो काय करतो, ए सी आपली जी काय व्हॅल्यू आहे किंवा ए सी क्वांटिटी आहे, तो आपला हीट प्रोड्यूस करतो सर्किटमध्ये फ्लो होताना. आणि ते दोन्ही एकाच वेळी सेम असल्यामुळं त्याला आपण म्हणतो आर एम एस व्हॅल्यू. आता हे डेफिनेशन काय, तर इफेक्टिव ऑर आर एम एस व्हॅल्यू ऑफ अ ए सी करंट इज इक्वल टू द डी सी करंट फ्लोईंग थ्रू गिवन सर्किट फॉर अ गिवन टाईम प्रोड्यूस सेम अमाऊंट ऑफ हीट ॲज प्रोड्यूस बाय ए सी करंट फ्लोईंग थ्रू द सेम सर्किट अँड द सेम टाईम. हे झालं आर एम एस व्हॅल्यू. जर आपल्याला मॅथमॅटिकल जर हे एक्सप्रेस करायचं असेल, तर ह्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे आर एम एस व्हॅल्यू इज इक्वल टू पीक व्हॅल्यू इन टू 0.0077. ह्याने आपल्याला आर एम एस व्हॅल्यू फाइंड आउट होऊ शकते. आता पीक व्हॅल्यू किती असते आपली व्ही एम, मेजर सायंटली पीक व्हॅल्यू व्ही एम आपण कॅल्क्युलेट करतो इन टू 0.707. जर ह्यानं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आर एम एस व्हॅल्यू फाइंड आउट होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ॲव्हरेज व्हॅल्यू. आता ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय, तर जे काय इन्स्टंटेनियस जे काय व्हॅल्यूज आहे त्या सगळ्यांच्या हाफ पिरियड जो असतो आपला, सपोज हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि ही निगेटिव्ह हाफ सायकल आहे, बरोबर. इथं मी पाहिलेलं आहे इथं 2π. जर 0 to π किंवा पाय टू 2π यामध्ये जे काय इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहेत ॲट अ पर्टिक्युलर टाईमला, जे काय पर्टिक्युलर व्हॅल्यू आहेत, या हाफ पिरियडमध्ये जी काय आपण त्यांची ॲव्हरेज काढतो, म्हणजे जे इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची, ती ॲव्हरेज म्हणजे काय असतं, तर आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ दिस वेव असते, बरोबर. आता डेफिनेशन काय देऊ शकतो आपण, द व्हॅल्यू विच इज ऑब्टेन्ड बाय ॲव्हरेजिंग ऑल इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ओवर अ पिरियड ऑफ हाफ सायकल इज कॉल्ड ॲज द ॲव्हरेज व्हॅल्यू.
हेला आपण मीन व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो आणि इट इज डिनोटेड बाय व्ही ए व्ही, व्ही ए व्ही नोटेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आणि जी काय ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे, तर ॲव्हरेज व्हॅल्यू व्ही ए व्ही इज इक्वल टू पीक व्हॅल्यू व्ही पी ऑर व्ही एम इन टू 0.637 हा आपला ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर म्हणजे इट इज रेशो ऑफ द आर एम एस व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू जी काय आहे ती आपण त्याचा आणि ॲव्हरेज व्हॅल्यूचा रेशो आहे. आता आर एम एस व्हॅल्यू काय आहे आपली 0.707 इन टू आय एम, म्हणजे इन टर्म्स ऑफ द करंट जर आपण घेतला तर पीक व्हॅल्यू काय असते करंटची आय एम असते, डिवायडेड बाय 0.637 इन टू आय एम. जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला फॉर्म फॅक्टर के एफ ह्याची व्हॅल्यू मिळते 1.11 फॉर्म फॅक्टरची आपल्याला व्हॅल्यू मिळते. नेक्स्ट आहे पीक फॅक्टर किंवा क्रिस्ट फॅक्टर. पीक फॅक्टर किंवा क्रिस्ट फॅक्टर ह्याचं डिफरेंशन काय आहे, तर हा रेशो आहे कशाचा, पीक व्हॅल्यू किंवा क्रिस्ट व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू किंवा क्रिस्ट व्हॅल्यू टू द आर एम एस व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू इट इज द रेशो ऑफ द पीक व्हॅल्यू टू द आर एम एस व्हॅल्यू हा याचा फॉर्म्युला आहे आणि हा आपण कशाने डिनोट करतो, केपीनं डिनोट करतो आणि ह्याची व्हॅल्यू असते 1.414 ह्याची व्हॅल्यू असते. हे झाले जे पॅरामीटर्स जे आत्ता आपण बघितलेले आहेत. आता ह्याच्याशिवाय आणखीन कोणते कोणते पॉईंट आहेत, तर महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे इक्वेशन्स. आपल्याला महत्त्वाचं काय माहीत पाहिजे, इक्वेशन्स माहीत पाहिजेत. म्हणजे सपोज ई एम एफची जर इक्वेशन आहे, ई इज इक्वल टू ई एम एफ साईन ओमेगा टी, इज इक्वल टू ई एम साईन ओमेगा टी. आता ई म्हणजे काय असतं, व्होल्टेज किंवा ई एम एफ असतो. ई एम म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज, साईन म्हणजे आपलं साईन वेव्ह आहे, त्यामुळे आपण साईन हा डिनोट केला आहे. ओमेगा म्हणजे आपलं काय असतो, तर ओमेगा हा अँग्युलर व्हेलॉसिटी असते आणि टी म्हणजे टाईम असतं. आता अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा हा जो आहे तो एक प्रकारचा अँगलच आहे. आपण जो ह्याच्या आधी अँगल बघितला इलेक्ट्रिकल अँगल थिटा, त्या सिमिलर आहे. तो जो आहे 2πf ना हा आपण डिनोट करतो अँग्युलर व्हेला, अँग्युलर व्हेलॉसिटी आपण 2πf ने डिनोट करतो, बरोबर. आणि हा रॅडियन पर सेकंडमध्ये मेजर करतात. आता ज्यावेळी आपल्याला इज इक्वल टू कॅपिटल ई एम साईन ओमेगा टी ह्यामध्ये आपण बघतो, सपोज जर आपण ओमेगाची व्हॅल्यू 2πf जर ह्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपली इक्वेशन काय होते, ई एम साईन 2πft हे आपली इक्वेशन होते. सिमिलरली जर आपण करंटच्या टर्म्समध्ये जर घेतलं तर स्मॉल आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी इक्वेशन होते. आणि सिमिलरली जर आपण ओमेगा रिप्लेस केला ओमेगा इज इक्वल टू 2πft न, तर आपल्याला इक्वेशन काय होते, आय इज इक्वल टू आय एम साईन 2πft. हे झालं आपलं इक्वेशन्स ऑफ द, आणि ह्या इक्वेशनच्या डिपेंड आपल्याला एक्झाम्पलसुद्धा विचारू शकतात. आता हे आपण बघितलं रिलेटेड टर्म्स वेगवेगळ्या. आता ह्याच्यावर जे काय लास्ट होमवर्क आहे किंवा जे काय असाइनमेंट आहे, एक दोन क्वेश्चन देतो असाइनमेंटसाठी, हे दोन क्वेश्चन तुम्ही तेवढं करा. पहिला आहे कम्पेअर ए सी अँड डी सी. कम्पेअर ए सी अँड डी सी किंवा असं आपण म्हणू शकतो ला डिस्टिंग्विश बिटवीन ए सी अँड डी सी सप्लाय. फर्स्ट क्वेश्चन आहे
क्वेश्चन कंपेयर एसी एंड डीसी मध्ये ह्यामध्ये ज्या तुम्ही कंपेयर करना है तो कुठले कुठले पॅरामीटर कंपेयर करना है पहिला मी तुम्हाला डेफिनेशन आणि डेफिनेशन जी काय वेवफॉर्म आहे त्या वेवफॉर्मचे तुम्ही डायग्राम काढू शकता जनरेशन जे काय मी तुम्हाला ॲडव्हान्टेज सांगितलं जनरेशन कोणाचं चीप आहे म्हणजे इझिली कुठला आपण जनरेट करू शकतो कॉस्ट कोणाची कमी आहे व्होल्टेज व्हॅरिएशन काय तर प्रत्येक इन्स्टंटेनियस व्हॅल्यूला कुठला जे काही मॅग्नेटिक चेंज होते एनर्जी लॉस कशात जास्त असते जास्त लॉस कशात असतात तर डीसीमध्ये जास्त लॉस असतात आणि निग्लिजिबल लॉस कसे असतात एनर्जी ड्युरिंग ट्रान्समिशनमध्ये एसीमध्ये असतात कन्वर्जन आपण करू शकतो काय डीसीचं एसीमध्ये कन्वर्जन करताना डिफिकल्ट आहे एसीचं डीसी आपण इझिली कन्वर्ट करू शकतो ह्या सगळ्या पॅरामीटर येतं आपण ह्या कम्पॅरिझनमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. हे झालं आपलं एसी सर्किटमधलं लेक्चर्स. ह्यानंतर थोडंफार तुम्हाला होमवर्क्सला एक्झाम्पल एक्झाम्पल सोपे असतात. आता मी जे का तुम्हाला इक्वेशन दिलेले आहे आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी असेल किंवा इज इक्वल टू ई एम साईन ओमेगा टी असेल त्यावर किंवा ते आणखीन एक फॉर्म्युला 2πft ह्यासाठी तुम्हाला इक्वेशन एक दिलेले असते त्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी टाईम पिरियड मॅक्झिमम व्हॅल्यू अँग्युलर व्हेलॉसिटी अशा टर्म्स फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. हे झालं आपलं फर्स्ट लेक्चर. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघू.